भारतीय किंवा महाराष्ट्रातल्या तरुणांना आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी एक आयडियल असावा लागतो, त्याच्या जीवनामध्ये कोणी कोणीतरी असं एक व्यक्तिमत्व त्याच्या समोर असावं लागतं की ज्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर तो त्याचं व्यक्तिमत्व उभं करेल. आणि जीवनामध्ये दोन प्रकारची व्यक्तिमत्व आपल्याला यावी लागतात. पहिलं व्यक्तिमत्व आहे ज्याला इंग्रजीमध्ये नॉलेजेबल लीडरशिप म्हणतात, आणि दुसरं व्यक्तिमत्व आहे त्याला आयडियल लीडरशिप असं म्हणतात. एखादं व्यक्तिमत्व जितकं उत्तुंग असतं की त्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. वीरभाई कोतवालांच्या ऐन उमद्या वयातल्या नवतारुण्याच्या जोशात घेतलेल्या स्वातंत्र्याच्या निर्णयानं आज असुनेरी गावातील तरुणांची मनगट आणि मस्तक उभे राहिले, आणि प्रत्यक्ष त्यांचं स्मारक आपण आपल्या गावात उभा करावा, आणि भविष्याच्या काळातील येणाऱ्या पिढीची नीव आपण इथून निर्माण करावी हा विचार इथे आला. पण मला सांगायला आवडेल, माझं नवनीतही सांगेल की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा समाजाच्या हिताचं देशाच्या हिताचं काम करण्यासाठी आपल्या डोक्यावर ज्यांनी ज्यांनी कफन बांधली त्यांना दफन करणारी माणसं देखील त्याच मातेतून निर्माण झाली. वीरभाई कोतवालांनी जो निर्णय घेतला आणि एका माणसानं तो निर्णय फेटाळून लावला, आणि रक्ताच्या चिलकांड्या आणि मांसाची लखतराच्या लखतरा डोळ्या देखत त्यांना पहावे लागले, याची कारण आपलीच माणसं होती. मी जाता जाता अधिक काही भाषण करणार नाही, पण आपल्याला एक गोष्ट सांगून जातो, नेहमी गोष्ट लक्षात ठेवा. एकदा सोन्याचा कण आणि लोखंडाचा कण यांची भेट झाली. सोन्याचा कण आणि लोखंडाची कण यांची भेट झाली. तेव्हा लोखंडाच्या कणावर जो हातोडा पडत होता त्याचा आवाज जास्त येत होता, आणि सोन्याच्या कणावर हातोडा पडत होता त्याचा आवाज फार बारीक येत होता. तो सोन्याचा कण लोखंडाच्या कणाला म्हणतो की अरे दादा, मी बघ तुझ्यापेक्षा किती सुखी आहे. अरे माझ्यावर पडणारा हातोडा आहे तो मला कमी वेदना देतोय, पण जेव्हा तुझ्यावर पडणारा हातोडा आहे त्याचा आवाज जास्त काय येतो रे. तेव्हा लोखंडाच्या कणाने उत्तर केला, बाळा जेव्हा परकी माणसं आपल्यावर आक्रमण करतात ना तेव्हा आपली मनगट त्यांना समर्थ असतात उत्तर द्यायला, पण आपलीच माणसं जेव्हा आपली मागून मारतात ना त्याचा आवाज मात्र जास्त होतोय लक्षात ठेव. म्हणून मी आज पुतळा बांधला, पुतळा उभा केला, त्याचं स्मारक झालं. उद्यापासून मग आम्ही सगळे मोकळ असं नाही आहे. हे पुतळे इतके जपायचे असतात ना, आपल्या बापाच्या फोटोपेक्षा भाई कोतवाळांचा पुतळा तुम्हाला जास्त जपायला लागेल, भरत जास्त जपावा लागेल. त्यामुळे ही स्मारक साधी नसतात, या स्मारकांमध्ये केवळ स्मृती असतात, केवळ स्मृती नसतात तर ते आपल्याला प्रेरणा देणारे असतात. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी स्मारक उभं केले ना त्यांनी सतीचं वाहन म्हणून ते स्मारक ठेवा. बाजी प्रभू देशपांडे व्हा म्हणजे विशालगडावर शिवाजीराजे पोहोचतील ना, तसं तुम्हाला त्या स्मारकाचं रक्षण करायचं आहे. आपल्या सगळ्या लोकांना एक शेवटची गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. कसं असतं पहा ना, आज मराठी माणूस किंवा आपला माणूस हा आपला माणूस मागे आहे, याचं कारण आपल्याच माणसाला मागे खेचणाऱ्या नालायक अवलादी आपल्या आजूबाजूला दिसून येतात, आणि मग आपली माणसं पुढे जात नाही हे आपल्याला ओरड येते. एकदा काय झालं, एका गाढवानं आणि कुत्र्यानं ठरवलं आपली दोघांची शर्यत लावायची. आसनोली पासून किनवलीच्या कॉलेज पर्यंत आपली शर्यत झाली पाहिजे असं त्या दोघांनी ठरवलं. आता कुत्र्याला कॉन्फिडन्स जास्त होता, बऱ्याच कुत्र्यांना कॉन्फिडन्स जास्त असतो, त्यामुळे त्यांच्या व्हॉट्सअपचा स्टेटस असतो कपावर कप सात कप त्यावर ठेवली पशी आणि माझी पिल्लू सोडून बाकी सगळ्या म्हशी. हे ओव्हर कॉन्फिडन्सचे कुत्रे आहेत. या कुत्र्याला कॉन्फिडन्स जास्त होता की शर्यत मीच जिंकणार, शर्यत मीच जिंकणार. आता कुत्रं निघालं पुढं, गाढवही निघालं पुढं, पण गाढव आपलं सरळ चाललं होतं, कुत्रं शॉर्टकट मारीत निघालं होतं. कुत्र्याला वाटलं शॉर्टकट मारता मारता आपण निघू गेगाव आसनोलीच्या मार्गाने, पण कुत्रं खालच्या आलीवरून निघालं, मधल्या आलीत ना कुत्र्याने त्याला अडवलं आणि त्याच्यावरती भुंकायला लागली. कुत्रं शेवटच्या आलीत गेलं, शेवटच्या आलीतली कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली. कुत्री गाव सोडून बाहेर आली, गावाच्या भीतीवर बसणारी कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली. गाढव मात्र सरळ सरळ गेलं आणि किनवलीला पोहोचलं. गाढव शर्यत जिंकून मोकळं झालं, कुत्रं मात्र दमून भागून गेलं आणि त्या कुत्र्यानं पाहिलं गाढवानं शर्यत जिंकलेली आहे, गाढव सिंहासनावर बसलेलं आहे. हे कुत्रं गेलं आणि गाढवाजवळ एकच वाक्य बोललं, काय गाढवा. गाढवाजवळ एकच वाक्य बोललं, हाय गाढवा. अरे माझ्याच माणसांनी माझ्या तंगड्या खेचल्या नसत्या तर तुझ्यासारखी गाढव सिंहासनावर बसलीच नसती.
आणि हे दुर्दैव आपल्याला बदलून करायचं असेल यासाठी भाई कोतवाल आपल्याला प्रेरणा देव. हे असलोली गाव म्हणजे मला सांगायला आवडेल आमच्या शहापूर तालुक्याची बारामती आहे. बारामती सगळ्याच क्षेत्रात राजकारण असू दे अध्यात्म असू दे सगळ्याच क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेलं गाव. या गावानं भाई कोतवालांचं स्मारक उभं केलं आणि भाई कोतवालांचं स्मारक केवळ एका नाभिक समाजापुरता मर्यादित न ठेवता सकळ समाजाचं आराध्य दैवत आपण मानलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या आयोजकांना उपस्थितांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन आपला आभार व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली. जय हिंद जय भारत. भारत माता की जय.